ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे. महाराष्ट्र सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोना बाधित मुलांच्या उपचारासाठी नवीन गाईडलाइन प्रसिद्ध करण्यात आले आहेत. रेमडेसिवीर आणि स्टीरॉइड न देण्याच्या सूचना यामध्ये करण्यात आल्या आहेत. आज 12 वाजता पुण्यामध्ये संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी भेट घेतली आहे. मराठा आरक्षणावर दोन राजांनी आता आपापसात चर्चा केली आहे. क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईसह देशातील 3 विद्यापीठांना पहिल्या 200 मध्ये स्थान मिळाले आहे. यामुळे पंतप्रधानांनी याचे अभिनंदनही केले आहे. देशातील सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात झालेले आहे. महाराष्ट्रात 2.5 कोटी लोकांचं लसीकरण झाल्याची माहिती समोर येते. 2.5 कोटी लोकांचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे, तर 50 लाख नागरिकांचा दुसरा डोस देखील पूर्ण झाल्याचं समजतंय. मराठा आरक्षणाकरता संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. येत्या 25 जूनला मुंबईत राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन आहे. पोलिसांच्या कुटुंबियांसह लसीकरण व्हायला हवं अशी मागणी करणारे पत्र भाई जगताप यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहिलं आहे. रुग्णांच्या तक्रारींना 7 दिवसात उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. नागपूरमधील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयाने 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. उच्च दर्जांची आणि स्वस्त दरांतील घरांच्या शोधात आहात का? आज संपर्क करा 8766967401. नेहमीच आपल्या सुरांवर चाहत्यांना झुलवणारा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह लवकरच आता बुद्धिबळाच्या पटावर सुद्धा दिसून येणार आहे. येत्या 13 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका व्हर्च्युअल इव्हेंट मध्ये गायक अरिजित सिंह विरुद्ध विश्वनाथन आनंद असा सामना रंगणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी हा इव्हेंट घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे कर्णधार केन विलियमसनला बर्मिंगहॅम कसोटीमधून बाहेर पडावे लागले आहे. विलियमसनला हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली असून त्याला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. टॉम लॅथम आता न्यूझीलंडचा पदभार स्वीकारेल, तर विलियमसनच्या जागी विल यंगला संघात संधी मिळणार आहे. दुसऱ्या कसोटीत खेळू न शकल्याने विलियमसनचे कसोटीतील पहिले स्थानही जाणार आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा महाराष्ट्र सिटी रिपोर्टर.